अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णे येथे बुद्ध जयंतीनिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचा प्रतिष्ठापनेचा सोहळा संपन्न झाला। खरे आणि सोनवणे कुटुंबियांचा बुद्ध विहाराला तथागत गौतम बुद्धांची मूर्ती दान देण्याचा मानस होता, त्यामुळे बुद्ध जयंतीचे औचित्य साधून त्यांनी शेंदुर्णे येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात तब्बल 3.5 फूट उंचीची गौतम बुद्धांची मूर्ती दान करून आपला मानस पूर्ण केला आहे। सर्वप्रथम सकाळी या मूर्तीची सुंदर सजवलेल्या रथातून संपूर्ण शेंदुर्णे नगरीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर धम्मध्वजारोहण करून बुद्ध विहारात भंतजींच्या उपस्थितीत धम्मगाथा म्हणून या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी बुद्ध विहारात समाज बांधवांच्या वतीने भोजनदान देखील करण्यात आले होते। या कार्यक्रमाला पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी बौद्ध धम्म उपासक उपासिका उपस्थित होत्या। स्वाखातो भगवता धम्म नमस्तामि सोपटिपन्नो भगवतो सावक संघो संघम सबे सत्ता सती हुंतु सबे रूपं चरणं गच्छामि धम्मं चरणं गच्छामि मी हे विहार
चारही दिशाकडून येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या हिंदू संघास दान करीत आहे. येथे संघाने सुखपूर्वक वास करावा हेच पुण्य मला निर्वाण प्राप्ती करिता आधार हो. अशा प्रकारे कार्यक्रम स्थापनेचा बाबा या आज तुमचा स्पर्श लागू द्या. समाधियामि
संपूर्ण जगातील आणि संपूर्ण भारतातील बौद्ध उपासक आणि उपासिका सर्वांना सर्वप्रथम वैशाख पौर्णिमेचे आणि बुद्ध पौर्णिमेचे खूप खूप मंगलमय शुभेच्छा. मंगलमैत्री सविनय जयवे. सज्जनांनो, आज आपण जामनेर तालुक्यातील म्हणजे जळगाव डिस्ट्रिक्टमधील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ह्या गावी सम्राट अशोक बुद्धविहार या ठिकाणी 3.5 फुटाची बुद्धमूर्ती अतिशय आनंदाने हर्षोल्लासामध्ये धम्म मिरवणूक काढून त्या बुद्धमूर्तीची त्या बुद्धरूपाची प्रतिष्ठापना आज या 2566व्या बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. तेव्हा या शेंदुर्णीवासियांनी असीम असं पुण्य केलेलं आहे आणि या पुण्यबलाने या सर्व शेंदुर्णीवासियांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो, त्या सर्वांचं मंगल हो की ज्यांनी ज्यांनी ह्या बुद्धविहारासाठी आणि या बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सहकार्य केलं. त्यांनी एक बुद्धपुत्राला पाचारण केलं, मुंबईवरून काल आलो आणि हा संपूर्ण आजचा हा आनंदाचा सोहळा, बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा, नक्कीच मी आशा आणि विश्वास करतो की हा जो कार्यक्रम आहे हा तमाम बौद्ध उपासकांच्या माध्यमातून, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आणि शेंदुर्णीतील सगळे बौद्ध उपासक आणि शेंदुर्णी बाहेरील देखील बौद्ध उपासक या सर्वांनी सहकार्य करून हा कार्यक्रम सफल बनवण्याचं काम केलं आणि आशा आणि विश्वास आहे की नक्कीच या विहारामध्ये 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या आणि जो काही बुद्धधम्मामध्ये संस्कार सांगितलेले आहेत, जे काही कार्यक्रम सांगितलेले ते या विहारामध्ये पार पाडतील आणि ते आपल्या जीवनामधून दुःखमुक्त होतील. मी आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं शेंदुर्णीवासियांना आणि तमाम जगातील मानवांच्या प्रती, सजीवांच्या प्रती हीच मंगल कामना करेन की आपण सर्वांनी भगवान बुद्धाच्या विचारांनी चालावं आणि आपल्या जीवनामधून दुःखमुक्त व्हावं. एवढंच बोलतो आणि माझ्या 2 शब्दांना पूर्णविराम देतो. साधू साधू साधू. माझ्यामध्ये जन्माला येतो त्याचं ऋण आपल्याला काहीतरी फेडावंच लागतं आणि त्याच समाजाच्या प्रती आपली काही भावना असते. ज्या संस्काराने आपण लहानाचे मोठे झालो ते बुद्धाचे संस्कार संपूर्ण समाजावर झाले पाहिजे याच हेतूने आम्ही तो बुद्धांचा आदर्श लहानपणापासून ठेवलेला होता आणि आयुष्यात पुढे ठेवणारच आहोत. तो आदर्श घेऊन आज या विहाराला आम्ही मूर्ती दान केली की एवढ्यासाठी की येणाऱ्या पिढीवर बुद्धांचे संस्कार व्हावेत आणि त्या विचाराने नवीन पिढी घडावी, त्याच अनुषंगाने ही मूर्ती दान केली. मी दिलीप उका खरे. मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 34 वर्ष नोकरीला होतो. नागपूर जिल्ह्यामध्ये 5 वर्ष नोकरीला होतो. कोल माईन्समध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत असताना मी 40 वर्ष भिक्खू संघाच्या सहवासात असल्यामुळं धार्मिक जीवन लहानपणापासून माझे आई वडील, चुलते चुलती आणि हे धार्मिक जीवनात त्यांचं वाटचाल असल्यामुळं मी बुद्धाच्या विचाराकडे वळलेलो होतो. बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या वडिलांनी प्रत्यक्ष पाहिल्यामुळं आणि त्या चळवळीत असल्यामुळं मला ड्युटी करत असतानाही धार्मिक वातावरणाचं जवळीक लाभल्यामुळं मी बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल याच्यासाठी कार्यरत होतो. कार्य करत असताना मी घुगुसला असताना माझे मुलं लहान असतानाच मी भिक्खू संघाच्या कार्यात अग्रेसर होतो आणि त्यांना भोजनदान जे मदत करता येईल त्यांना करण्याचा प्रयत्न करायचो आणि त्याच माध्यमातून 1983ला मी भदंतानंद कौशल्यन यांच्या सहयोगातून बनते बनायला चाललो होतो. पण त्यांनीच सांगितलं
की तुम्ही जिथेही असाल तुम्ही प्रामाणिकपणे कार्य कराल म्हणून मी भनते न बनता मी उपासक राहूनही कार्य करायला असे त्यांची इच्छा होती। मग मी ह्या कार्याकडे वळालो आणि 40 वर्षापासून भिक्खू संघाच्या सहवासात असताना मी त्या ठिकाणी तनमनधनाने त्या जिल्ह्यांमध्ये कार्य केलं, त्यामुळे मला असं वाटलं की मी माझ्या जिल्ह्यामध्ये मी बुद्धाच्या अस्थिसुद्धा नांदराला आणलेल्या आहेत, मी बुद्धाचे अनेक विचार प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला, जामनेर तालुक्यात आणि जळगाव जिल्ह्यात पूर्ण भिक्खूंची रॅली काढली, गाड्यांची रॅली काढली, असे मी विविध कार्यक्रम केले, पण मूर्ती दान केलेली नव्हती। माझी पत्नी आणि आम्हाला हे वाटलं की आपण बुद्धरूप हे दान करावं। मग जेव्हा लोंढे परिवारातर्फे मला कळालं की शेंदुर्णी येथे विहार बांधलेलं आहे, मी आजपर्यंत हे विहार पाहिलेलं नव्हतं आणि ज्या व्यक्तीच्या विहाराला मी हे दान करत आहे त्यालासुद्धा पाहिलेलं नव्हतं। फक्त लोंढे परिवार हे जे करत आहे ते चांगलं काम करत आहे, त्याच्यामुळं आमचं श्रद्धा जे विहाराला मूर्ती दान करायची होती ती आम्ही त्यांच्या भरोशावर या ठिकाणी दिलेलं आहे। पण मूर्ती दान करण्याचा उद्देश आणि विहार बांधण्याचा उद्देश सम्राट अशोक कालापासून जो आहे तो या ठिकाणी जपला जावा ही आमची इच्छा आहे। कारण सम्राट अशोकाने 84,000 बुद्धविहार आणि स्तूप बांधले आणि हे एवढं जे बांधलं मग त्यामुळं त्यांच्या ह्या धार्मिक कार्यामध्ये माझाही सहभाग, माझे मामा सोनवणे सोनवणे मामा हे सुद्धा धार्मिक कार्यात कार्यरत होते, म्हणून मी मूर्ती या ठिकाणी देण्याचं ठरवलं आणि अपेक्षा व्यक्त करतो की मी जी मूर्ती ज्या श्रद्धेने दान केलेली आहे, जी श्रद्धा आमच्या परिवाराची दानाच्या मागे आहे, ते दान या ठिकाणी येणाऱ्या ह्या तरुण मुलांनी, येणाऱ्या जनरेशननी बुद्धाच्या बाबासाहेबांच्या परिवर्तनशील विचाराचा प्रचार आणि प्रसार करून आचरणशील माणूस घडवण्यासाठी या विहाराचा उपयोग व्हावा। आणि जर हे विहार त्या पद्धतीने जर केंद्रबिंदू ठरलं तर मी म्हणतो जामनेर तालुक्यामध्ये अजूनही आम्ही मूर्तीदान करण्याचा प्रयत्न करू। माझी मित्रमंडळी अशी बरीच आहे की जे या श्रद्धेची आहे, पण आपण दिलेल्या दानाचं ज्यावेळेस ते इथं भेट देतील त्यावेळेस त्यांना जर कळालं की आम्ही दिलेल्या मूर्तीदानाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातात असं जर होईल तर मग आम्ही अजूनही जे विहारं बनतील त्या ठिकाणी, माझा 15 वर्षापूर्वी विचार होता की पहूरच्या त्या जागेवर काहीतरी मूर्तीदान करावी, पण त्या ठिकाणी मला जेव्हा कळालं काहीतरी आंतरिक वाद आहे म्हणून मी त्या ठिकाणी मूर्तीदानाच्या विषयी विचार केला नाही। म्हणून ज्या ठिकाणी वाद नाही, काही नाही, शांततेचं वातावरण आहे अशा ठिकाणी मी मूर्तीदान केलेली आहे। मी नेहमी तिथं भेट देत जाईल, भिक्खू संघाला आणत जाईल आणि इथं चांगले कार्यक्रम घडवून आणण्याचा प्रयत्न करेल। तेव्हा जामनेर तालुक्यातील ह्या सर्व बौद्ध उपासकांनी उपासिकांनी ह्या दृष्टीने विचार करावा आणि आपण आपल्या चॅनलनी मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आणि हा बुद्धाचा विचार एका प्रकारे प्रचार आणि प्रसार करण्याच्या कार्यात आपलंही योगदान आहे, त्यामुळं मी खरे परिवारातर्फे आणि या बुद्ध विहार कमिटीतर्फे आपल्या चॅनलचंही अभिनंदन व्यक्त करतो की आपण खरोखर हे बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं अनमोल असं कार्य केलं आणि पुढेही असं करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण केलेल्या या कार्याबद्दल धन्यवाद देतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत। फक्त मी एवढंच बोलणार की आता इतकं छान विहार आहे आणि तुम्ही लकीली तुम्हाला इथं भंतेजी सुद्धा आहेत आणि ही इज व्हेरी ऍक्टिव्ह, ते मला असं वाटतं ते ट्रेनिंग घेतील आणि ते नक्कीच इथल्या लहान मुलांवर जास्त जर फोकस केलं तर खूप छान घडतील इथले मुलं, तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या, पुरेपूर उपयोग घ्या, अभ्यासात लक्ष द्या। फक्त एवढीच मनोकामना आणि तुमच्या सगळ्यांसाठी मंगल मैत्री। थँक्यू। जय भीम। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।